हाय फ्रेंड्स, ई मैथ्स ट्यूटोरियल या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत। फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये 30° 60° 90° मापाच्या त्रिकोणाचा गुणधर्म म्हणजेच 30° 60° 90° त्रिकोणाचे प्रमेय या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। हे प्रमेय इयत्ता 9वीमध्ये तर आहेच, त्याचप्रकारे हे प्रमेय इयत्ता 10वीमध्ये सुद्धा तुम्हाला आहे, म्हणजे प्रमेय खूप महत्त्वाचं आहे। 9वी आणि 10वी या दोन्ही इयत्तेमध्ये या प्रमेयाचा आपण वापर करणार आहोत। या प्रमेयाची सिद्धता इयत्ता 9वीमध्ये दिलेली आहे, परंतु या प्रमेयावर आधारित उदाहरणे आपण इयत्ता 10वीमध्ये सुद्धा सोडवणार आहोत। प्रकरण दुसरे, पायथागोरस या प्रमेयामध्ये या प्रमेयाचा उपयोग आपण करणार आहोत। सो यावरून तुम्हाला लक्षात येत आहे हे प्रमेय खूप महत्त्वाचं आहे। आता आपण हे प्रमेयाची सुरुवात करूया, पण त्या अगोदर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, तसेच शेअर करा। 30° 60° 90° मापाच्या त्रिकोणाचा गुणधर्म। प्रमेयाचे विधान, पहिले प्रमेय, जर काटकोन त्रिकोणाचे लघुकोन 30° 60° असतील तर 30°च्या कोणासमोरील बाजू कर्णाच्या निम्मी असते। 30°च्या कोणासमोरील बाजू कर्णाच्या काय असते? निम्मी असते। म्हणजेच हा काटकोन त्रिकोण म्हणजेच काय? हा 90, म्हणजेच कोणते कोण झाले? 30, 60 आणि 90, मग याला म्हणतो आपण 30, 60, 90° प्रमेय। काय सांगितले? 30° कोणासमोरील बाजू ही कर्णाच्या निम्पट असते। म्हणजे जर आपल्याला हा कर्ण 10 असेल तर 30 कोणासमोरील बाजू कोणती आहे? ए बी किती असेल? 5 असेल। कळले? हेच प्रमेय आपल्याला सिद्ध करायचं आहे। आता प्रमेयाची सिद्धता करण्यासाठी आपल्याला काय करावं लागते? आकृती काढून घ्यावी लागते। मग या प्रकारे तुम्ही आकृती काढून घ्या, त्रिकोण ए बी सी। या त्रिकोण ए बी सीमध्ये हा कोण 30 आहे, ए 60 आहे आणि बी किती आहे? 90 आहे। म्हणजे पक्ष काटकोन त्रिकोण ए बी सीमध्ये कोण बी बरोबर 90, सी बरोबर 30° आणि ए बरोबर 60° साध्य। आपल्या साध्य काय करायचं आहे? तर 30° कोणासमोरील बाजू कर्णाच्या निम्पट। 30° कोणासमोरील बाजू कोणती आहे? 30° कोणासमोरील बाजू ए बी। ए बी निम्पट म्हणजे किती घेतो आपण? 1/2, म्हणजे आणि कर्ण कोणता आहे? ए सी। म्हणजे ए बी बरोबर 1/2 ए सी, हे साध्य झालं। ओके, नंतर आपल्याला या ठिकाणी या प्रमेयाची सिद्धता करण्यासाठी काय करावं लागेल? रचना करावी लागणार आहे। काय रचना केली आहे बघा? ए बी वाढवून, हा ए बी आहे, हा ए बी या ठिकाणी वाढवायचा आहे। ए बी वाढवून त्यावर डी बिंदू असा घ्या की ए बी बरोबर बी डी, जेवढंच अंतर ए बीचं आहे तेवढंच अंतर बी डी घ्या, आणि त्यानंतर हा सी आणि हा डी काय करा? जोडा। आता या रचनेमुळे आपले हे या ठिकाणी दोन त्रिकोण तयार झालेले आहेत, हे दोन त्रिकोण तयार झालेले आहेत। मग सिद्धता त्रिकोण ए बी सी व त्रिकोण डी बी सीमध्ये, ह्या दोन त्रिकोणामध्ये ए बी एक रूप डी बी, कारण का? ही आपण रचना केलेली आहे। इथे येईल रचना, या बॉक्समध्ये काय येईल? कारण रचना। कोण ए बी सी व कोण डी बी सी ही प्रत्येकी काय आहेत? 90 आहेत। प्रत्येकी 90°। ओके, त्यानंतर बी सी, ई बी सी या दोन्ही त्रिकोणामध्ये आहे, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण? सामायिक भुजा। सामायिक बाजू, ये सामायिक बाजू। म्हणून त्रिकोण ए बी सी एकरूप त्रिकोण, डी बी सी दोन त्रिकोण एकरूप झाले। कोणती कसोटी येईल बघा? ह्या दोन बाजू एकरूप आहेत आणि त्या दोन बाजूंच्या मधला कोण एकरूप आहे?
म्हणजे कोणती कसोटी, तर कसोटीचं नाव येईल या ठिकाणी बाकोबा। बाकोबा कसोटी। आता दोन त्रिकोण एकरूप झालेले आहेत, मग एकरूप त्रिकोणाचे समग्र घटक काय असतात, एकरूप असतात, म्हणून कोण बी ए सी एकरूप कोण बी डी सी, कोण बी ए सी एकरूप कोण बी डी सी, हे दोन कोण एकरूप झाले, कुठला हा ए कोण आणि हा डी कोण, हे दोन कोण एकरूप झाले। पण ए कोण किती आहे 60 अंश, मग डी पण किती असेल 60, हा ए कोण 60 अंश आहे म्हणून बी डी सी पण किती असेल 60 अंश। आता लक्षात ठेवा, हा 60 अंश झाला, हा पण 60 अंश आहे, हा 30, मग हा पण किती असेल 30, म्हणजे हा सुद्धा 60 अंश झालेला आहे, म्हणजे तिन्ही कोण एकरूप 60 अंशाचे असतील तर तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा तयार होईल, समभुज चौक समभुज त्रिकोण, म्हणजे ए डी सी हा त्रिकोण काय झाला, समभुज त्रिकोण तयार झालेला आहे, कारण काही तिन्ही कोण 60 अंशाचे आहेत आणि म्हणून हा त्रिकोण कोणता त्रिकोण ए डी सी हा मोठा त्रिकोण जो तयार झालेला आहे तो त्रिकोण काय, समभुज त्रिकोण तयार झालेला आहे। आणि आपल्याला माहिती आहे समभुज त्रिकोणाच्या तिन्ही बाजू काय असतात, एकरूप असतात, म्हणून ए सी बरोबर ए डी बरोबर डी सी ह्या तिन्ही बाजू एकरूप झालेल्या आहेत। त्या परंतु ए बी, ए बी बरोबर 1/2 ए डी, कारण का या ठिकाणी बघा ए बी आणि बरोबर बी डी, ए बी बरोबर आकृतीमध्ये बघा ए बी आणि बी डी ह्या दोन्ही समान आहेत, कारण का या ठिकाणी आपण रचना केलेली आहे ए बी बरोबर डी बी, हे दोन्ही समान आहेत, म्हणजेच काय हा बी हा काय असेल ए डीचा मध्यबिंदू असेल, कळलं, बी बी हा ए डीचा मध्यबिंदू आहे, म्हणजेच हे आपण कसं लिहू शकतो ए बी बरोबर 1/2 ए डी। आता हा ए बी, हा ए डी म्हणजेच काय, ए डीच्या ऐवजी काय होतो आपण ए सी बघा, ए डी बरोबर ए सी या ठिकाणी दिसतं ए डी बरोबर ए सी, म्हणून ए डीच्या ऐवजी काय घेतला मी ए सी घेतलेला आहे, म्हणून ए बी बरोबर 1/2 ए सी हेच आपलं काय साध्य आहे, म्हणजे आपल्या लक्षात येत आहे 30 कोणासमोरील बाजू ही कर्णाच्या काय असते, निंपट असते। सो या प्रकारे आपण 30 कोणासमोरील बाजू कर्णाच्या निंपट असते हे आपण सिद्ध केलेलं आहे। त्याचप्रकारे आणखी आपल्याला सिद्ध करायचं आहे 60 कोणासमोरील बाजू ही कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते हे आपल्याला काय करायचं सिद्ध करायचं आहे। ओके, दुसरे विधान आहे काटकोन त्रिकोणात इतर कोण म्हणजे जे लघुकोण असतात ते 30 अंश 60 अंश असतील तर 60 कोणासमोरील बाजू ही कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते, म्हणजे वर्गमुळात 3/2 गुणिले कर्ण, म्हणजेच कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते हे आपल्याला सिद्ध करायचं आहे। आता वरील त्रिकोणामध्ये आपण पाहिलं या त्रिकोण कसं होतं, या प्रकारे आकृती होती, हा बी आकृती पुन्हा आहे बघा या ठिकाणी नाव ए बी सी, ओके, हा बी कोण 90 होता, हा 30 अंशाचा कोण होता आणि हा कोण किती आहे, हा ए बी आणि हा सी या ठिकाणी हा कोण किती आहे 60 अंशाचा होता। ओके, आता हे आपण सिद्ध केलं होतं ए बी बरोबर 1/2 ए सी हे आताच आपण सिद्ध केलं, ओके, ए बी बरोबर 1/2 ए सी हे आता आपण सिद्ध केलेलं आहे। त्यानंतर आता आपण पायथागोरसचं प्रमेय माहिती आहे, काटकोण त्रिकोण समोर आला का आपण कोणते प्रमेय आठवतो, तर पायथागोरसचा सिद्धांत। पायथागोरस सिद्धांत काय सांगतो, तर कर्णाचा वर्ग हे कर्ण कोणता आहे ए सी, म्हणजे या ठिकाणी ए सीचा वर्ग, कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो, म्हणजे ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग बरोबर ए सी वर्ग। ओके, आता इथे ए बी वर्ग इथे किती 1/4 ए सी वर्ग आहे, कळलंय, कारण का ए बीचा वर्ग ए बी बरोबर 1/2 ए बीची किंमत काय 1/2 ए सी। आता या ठिकाणी ए बीचा वर्ग आहे, मग याचा पण जर वर्ग केला तर काय होईल, 1 वर्ग 1, 2 वर्ग 4 1/4 ए सी वर्ग, हे ठिकाणी या ठिकाणी आपण लिहिलं 1/4 ए सी वर्ग, कसं आहे कळलं, ओके, इथे पण काय आहे ए सी वर्ग सेम पुन्हा खाली लिहून घ्या,
एसी वर्ग। आता है 104 हे अधिक आहे तर या बाजूला गेलं काय होणार, वजा होतील, कळलंय? म्हणजे या ठिकाणी ए बी सी वर्ग बरोबर ए सी वर्ग वजा 104 ए सी वर्ग। आता काय यांची वजाबाकी करा, ए सी वर्ग छेद 104 ए सी वर्ग म्हणजेच काय येईल, तिरकम हे 4 आहेत, 4 गुणिले ए सी काय येणार आहे, ते 4 ए सी वर्ग, कळलं? हे 4 गुणिले ए सी 4 ए सी वर्ग, आणि हा 1 ए सी वर्ग म्हणजे वजा ए सी वर्ग, ए सी वर्ग छेद किती येणार 4, तिरक गुणाकार केला असं येईल, ए सी वर्ग वजा ए सी वर्ग, 4 ए सी वर्ग वजा ए सी वर्ग, म्हणजे या ठिकाणी बॉक्समध्ये काय येईल, 3 ए सी वर्ग छेद 4, हे उत्तर या बॉक्समध्ये लिहायचं आहे। ओके, 3 ए सी वर्ग छेद 4। आता बी सी वर्ग बरोबर उत्तर काय, 3 ए सी वर्ग छेद 4। आता वर्गमूळ घ्या दोन्ही बाजूंचं वर्गमूळ, बी सी वर्ग बी सी वर्गचं वर्गमूळ किती येईल, बी सी, आणि 3 ए सी वर्ग छेद 4चं वर्गमूळ किती येईल, या 3चं वर्गमूळ काय येणार, वर्गमूळात 3, ए सी वर्गचं काय येणार, ए सी, आणि हे 2 4चं किती येईल, 2, म्हणजेच आपल्याला उत्तर काय मिळालं आहे, बी सी बरोबर वर्गमुळात 3 छेद 2 गुणिले ए सी, हेच आपण काय केलं आहे, सिद्ध केलेलं आहे। म्हणजे आपल्याला तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, काटकोन त्रिकोणामध्ये 30 कोणासमोरील बाजू ही कर्णाच्या निमपट असते आणि 60 कोणासमोरील बाजू ही कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की या प्रमेयावर आधारित उदाहरणे तुम्ही इयत्ता 9वीमध्ये सुद्धा सोडवणार आहात, इयत्ता 10वीमध्ये सुद्धा या प्रमेयावर उदाहरणे तुम्ही सोडवणार आहात, ही प्रमेय इयत्ता 10वीमध्ये सुद्धा आहेत, या प्रमेयाची विधाने 10वीमध्ये दिलेली आहेत, 10वीमध्ये या प्रमेयाची सिद्धता दिलेली नाही, ती विचारली जाऊ शकते, कारण सिद्धता इयत्ता 9वीमध्ये दिलेली आहे, म्हणून ती पुन्हा सिद्धता इयत्ता 10वीमध्ये दिलेली नाही, परंतु हे प्रमेय इयत्ता 10वीमध्ये सुद्धा आहेत, त्यामुळे प्रमेय व्यवस्थित तुम्हाला करून ठेवायचे आहेत, लक्षात ठेवायचे आहेत, कारण का या प्रमेयावर आधारित आपण खूप सारी उदाहरणे सोडवणार आहोत। सो विद्यार्थी मित्रांनो, या प्रकारे आपण हे 30, 60, 90 मापाचे प्रमेय अभ्यासलेले आहे। थँक्यू।